नमस्कार मी सुप्रिया तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मातृत्व गोंडस अनुभव या मराठी चॅनलमध्ये हेल्थकेअर तीन टप्प्यात प्री प्रेग्नन्सी प्रेग्नन्सी आणि बेबी केअर आजचा आपला टॉपिक आहे आईच्या दुधाची मात्रा वाढवण्याचे काय उपाय आहेत काय करायला हवं काही टिप्स आहेत काही आहारामध्ये समावेश करायच्या गोष्टी आहेत पहिल्या सहा महिन्यापर्यंत कंपल्सरी बाळाला आईचं दूध मिळायला हवं हे स्तन्य हे दूध कधी कधी कमी होतं कधी सुरुवातीच्या काळालाच दूध येत नाही किंवा कमी होतं कमी येतं किंवा दोन तीन महिन्यानंतर दुधाची मात्रा कमी होत जाते तर दूध वाढण्यासाठी काय करायला हवं हे या व्हिडिओमध्ये आज मी सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा एक आणि एक टीप जी आज मी सांगणार आहे ती तुम्हाला फॉलो करायची आहे खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील त्यासोबतच काही अपडेट्स असतील मला काही तुमच्यापर्यंत मेसेज पोहोचवायचा असेल तर कम्युनिटी टॅबवर तो मी मेसेज टाकत असते तो देखील तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल तर वळूया आजच्या विषयाकडे आईच्या दुधाची मात्रा वाढवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आईने स्ट्रेस फ्री राहणं कुठल्याही ताणतणावापासून दूर राहणं जसं की प्रेग्नन्सी असल्यावरती आपण खुश राहतो आनंदी राहतो ताणतणावापासून दूर राहतो हेच पुढे तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे तुमच्या बाळासाठी आणि आता तर तुमच्या समोर तुमचं बाळ असतं त्या बाळाकडे बघितल्यावर आपोआप ताण दूर झाला पाहिजे मुळात ताण घेऊच नका कारण स्ट्रेस घेण्याने ताण घेण्याने जे दूध येत असतं ते निम्म्या पटीने फास्ट कमी होऊ शकतं आपल्याला दूध वाढवायचं आहे कमी करायचं नाही त्यामुळे बाकीच्या ज्या काही तुमच्या आयुष्यात जर काही स्ट्रेस असेल तो बाकीच्यांवर सोपवा तणावमुक्त राहा दुसरी टीप आहे ती करायची आहे तुम्हाला ते म्हणजे ब्रेस्ट फिडिंग जेवढं ब्रेस्ट फिडिंग तुम्ही कराल तेवढा लवकर दूध वाढत जाईल याच्यामध्ये पण दोन्ही बाजूने तुम्हाला फिडिंग करायचं आहे त्याच्यामध्ये तो बॅलन्स कसा ठेवायचा हे स्तनपान कसं करावं या व्हिडिओमध्ये मी सांगेन बाळ जेव्हा दूध ओढतं जसं बाळ दूध ओढेल तसं तसं दूधही वाढत जातं त्यानंतर तिसरी टीप आहे ब्रेस्ट फिडिंग करायच्या आधी आणि ब्रेस्ट फिडिंग केल्यानंतर एक एक ग्लास पाणी तुम्हाला प्यायचं आहे तुम्हाला माहीत असेल की ब्रेस्ट मिल्क हे नव्वद टक्के पाण्यापासून बनलेलं असतं त्यामुळे तुम्हाला शक्य तेवढा तुमचा लिक्विड इनटेक वाढवायचा आहे आणि त्यासाठी जेव्हा तुम्ही ब्रेस्ट फिडिंग कराल त्याआधी एक ग्लास पाणी आणि ब्रेस्ट फिडिंगनंतर एक ग्लास पाणी नक्की प्या मी ज्या टिप्स सांगते त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला ब्रेस्ट मिल्क सप्लाय कमी होण्याचा प्रॉब्लेमच होणार नाही त्यानंतर पुढची टिप आहे ते म्हणजे समजा डिलिव्हरी झाल्यानंतर जर दूध कमी आलं असेल किंवा दूध देण्यास प्रॉब्लेम होत असेल तर कातबोळ चार ते पाच दिवस तरी कातबोळ खा कातबोळचा गोळी कशी तयार करायची कशी खायची हे सेपरेट व्हिडिओमध्ये मी सांगेन नंतर ब्रेस्ट मसाज ब्रेस्ट मसाज खूप इम्पॉर्टंट आहे सर्क्युलर डायरेक्शनमध्ये तुम्ही पॉईंट्स जे असतात ब्रेस्ट दोन्ही हातांमध्ये घेऊन अशा प्रकारे सर्क्युलर मोशनमध्ये तुम्हाला ब्रेस्ट मसाज करायचा आहे प्लस थमने सुद्धा अशा प्रकारे मसाज करायचा आहे त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे निप्पलवरती जे पोअर्स असतात जी छिद्र असतात ती पूर्णपणे ओपन झाली आहेत की नाही याची खात्री करणं जेव्हा ब्रेस्ट मसाज करतात तेव्हा पाच ते सहा पोर्समधून दूध बाहेर येतं कधी कधी तीन ते चार पाच ठीक आहे पण ते पोर्स ओपन असणं गरजेचं आहे पोर्स बंद असतील तर अशा वेळेला दूध जरी असेल तरी ते दूध बाहेर पडणार नाही आणि दुधाच्या गाठी होतील असं वाटेल की दूध येत नाही आहे त्यामुळे निप्पललासुद्धा जसं सांगितलं जातं प्रेग्नन्सीच्या नवव्या महिन्यापासून किंवा थर्ड ट्रॅमेस्टरलाच जेव्हा पण तुम्ही अंघोळ कराल तेव्हा ब्रेस्ट मसाज करा निप्पलवरचा जो भाग आहे तो व्यवस्थित क्लीन करा जेणेकरून पोअर्स ओपन होतील त्यानंतर आता तुमच्या आहारात तुम्हाला काय समावेश करायला हवं काही खिरी आहेत जसं की अळीवची खीर आहे खसखसची खीर आहे यांचा तुमच्या आहारात समावेश करा खसखसची खीर करताना त्याच्यामध्ये बदामसुद्धा भरपूर टाका कारण बदाममध्ये सुद्धा लॅक्टोजेनिक कंटेंट म्हणजे दूध वाढवण्यासाठी जे आवश्यक आहे ते सर्व काही असतं रेसिपी व्हिडिओ हवे असतील तर तसं कमेंट करून कळवा व्हिडिओज येतील तर खसखस आणि अळूच्या खिरीने सुद्धा दुधाची मात्रा वाढण्यामध्ये खूप मदत होते त्यानंतर जसं मी सांगितलं लिक्विड इंटेक वाढवायचा आहे प्लस दूध येण्यासाठी तुम्हाला दूध प्यायचंही आहे दिवसातून दोन ग्लास तरी दूध प्या एखादा ग्लास कधी दूध पिऊ वाटलं नाही तर तुम्ही त्याऐवजी दूधपोळी चुरून खा इथे चुरून खायचं पण एक वेगळं महत्त्व आहे कारण चुरून जेव्हा खातो तेव्हा आपोआप ते थोडंसं एकदम म्हणजे जी सुक्क जेवण नसतं थोडंसं लिक्विड इंटेक जसा म्हणू शकतो आपण तशाच प्रमाणात होतो त्यामुळे जेव्हा तुम्ही भाजीपोळी खाल तर तीसुद्धा चुरूनच खा कारण जेव्हा आपण ती चुरून खातो तेव्हा त्याच्याने दूध वाढण्यामध्ये मदत होते नुसतं दूध पिवाटत नसेल तर त्याच्यामध्ये तुम्ही दोन टाईम शतावरी पावडर घालूनसुद्धा दूध पिऊ शकता दोन दोन चमचे शतावरी पावडर ॲड करायची शतावरी पावडरनेसुद्धा दूध वाढण्यामध्ये मदत होते त्यानंतर बाळंतिनीचा आहार दोन रेसिपी व्हिडिओज आहेत डिंक लाडू आणि सुंठवडा दोन्ही व्हिडिओज बघा हे सर्व घरी करा घरच्यांना सांगा आणि याचा तुमच्या आहारात समावेश करा रोज एक अर्धी वाटी एक वाटी सुंटवडा एक किंवा दोन डिंक लाडू तुम्ही खाऊ शकता त्याच्यामध्ये जे काही इन्ग्रेडियंट्स असतात त्याच्यामुळे सुद्धा दूध वाढण्यामध्ये मदत होते आहारामध्ये लॅक्टोजेनिक फूड्सचा समावेश करा जसे की ओट मिल आहे हिरव्या पालेभाज्या आहे स्पेशली मेथी पालक यांचा तुमच्या आहारात समावेश करा जिरे बडीशोप यांचा देखील तुमच्या आहारात समावेश करा बदामाचा समावेश करा बडीसोपमध्ये जी बाळंत बडीशोप असते ती तयार करा त्याच्यामध्ये खोबरं तीळ बडीशोप ओवा हे सर्व भाजून मिक्स करून ती बडीसोप तुम्ही खा इवन जवळच ठेवा जेव्हा पण जेवण कराल किंवा अधेमध्ये तुम्ही दिवसातून दोन तीन वेळा जरी ती बडीसोप खाल्ली तरी काही प्रॉब्लेम नाही त्याच्याने दूध वाढण्यामध्येच मदत होईल आणि या बडीशोपचा अजून एक फायदा असा की खाल्लेलं व्यवस्थित पचन होईल आणि बाळालासुद्धा गॅसेसचा प्रॉब्लेम होणार नाही त्यानंतर नेक्स्ट टिप आहे लॅचिंग प्रॉपर होत आहे की नाही हे चेक करा कारण जर लॅचिंग नीट होत नसेल बाळ दूध नीट ओढत नसेल तर दूध देखील वाढण्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो लॅचिंग टेक्निकवर सुद्धा व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये डिटेलमध्ये सांगितलं जाईल आता बऱ्याचदा असा प्रॉब्लेम येतो की बाळ एका बाजूने दूध पितं आणि एका बाजूने दूध पित नाही किंवा कमी पितं अशा वेळेला जेव्हा बाळाला भूक लागेल तेव्हा ज्या बाजूने बाळ दूध पित नाही ती ब्रेस्ट आधी ऑफर करा तरीही दूध पिलं नाही तर ज्या बाजूने बाळाने दूध कमी पिलं आहे ते तुम्ही तुमच्या हाताने किंवा ब्रेस्ट पंप वापरून स्क्वीज करून पंप आऊट करा जेणेकरून अजून दूध नवीन वरचेवर तयार होत राहील त्यानंतर एक महत्त्वाची टीप म्हणजे तुमच्या बाळावर फोकस करा जसं मी पहिली टीप सांगताना स्ट्रेस फ्री राहण्यामध्ये सांगितलं की आपण बाळाकडे बघितलं की आपला जो काही तणाव आहे जे टेन्शन आहे ते सगळं आपण विसरतो त्याच पद्धतीने जेव्हा आपण बाळाकडे बघतो एक ती भावना निर्माण होते त्याच्याने सुद्धा दूध वाढण्यामध्ये मदत होते तुमचं लक्ष जर बाळाकडेच असेल तर आपोआप दूध वाढण्यामध्ये मदत होईल त्यानंतर दुसरी गोष्ट ती म्हणजे स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट जेव्हा बाळाला तुम्ही फिडिंग कराल तेव्हा बाळाचं पोट आणि तुमचं पोट हे चिटकलं पाहिजे म्हणजे स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट झाला पाहिजे फक्त फिडिंग करतानाच नाही एर तर एरवीसुद्धा तुम्ही बाळाला जसं की अंघोळ झाल्यानंतर तुमच्या उघड्या अंगावर छातीवर पोटावरती बाळाला स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट होऊ द्या त्याच्याने सुद्धा दूध वाढायला मदत होते आपल्या इकडे म्हटलं जातं पान्हा फुटतो त्यानंतर ज्या काही सप्लिमेंट्स असतात ते, हो ते, सप्लिमेंट ते अवॉइड करा जसं की दूध येत असताना फॉर्म्युला मिल्कचा वापर करणं दूध येत नाही म्हणून फॉर्म्युला फिडिंग करणं गोष्ट वेगळी पण दूध येत असताना जर फॉर्म्युला फिडिंग करत असाल तर अशा वेळेला दूध नक्की कमी होईल आणि दूध कमी येत आहे म्हणून जर फॉर्म्युला फि देत असाल बाळाला तर एक गोष्ट लक्षात ठेवा आधी ब्रेस्ट फिडिंग करा जेवढं बाळ दूध पिईल तेवढं पिऊ द्या आणि नंतर बाळाला फॉर्म्युला ऑफर करा बाळाला भूक असेल तर बाळ फॉर्म्युला मिल्क पेईल भूक नसेल तर पिणार नाही आणि कुठलीही गोष्टीची सवय लागायला बाळाला देखील ॲडजस्ट व्हायला वेळ लागतो त्यामुळे दोन आणि तीन दिवस काही गोष्टी ट्राय करून लगेच हार मानू नका ट्राय करत राहा नक्की यश मिळेल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ह्या सगळ्या टिप्स तुम्हाला फॉलो करायच्या आहे ब्रेस्ट फिडिंग करत राहायचं आहे लॅचिंग टेक्निक तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे बाळाला ब्रेस्ट फिडिंग पोझिशन काय असल्या पाहिजेत कसं ब्रेस्ट फिडिंग करायचं हे सुद्धा व्यवस्थित माहीत असणं गरजेचं आहे नेक्स्ट व्हिडिओजमध्ये याबद्दल माहिती नक्की दे तहे तर हे सर्व झालं आईच्या दुधाची मात्रा वाढवण्यासाठी काय उपाय आहेत याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश रहा हसत रहा पॉझिटिव्ह राहा